हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला आपल्या शेतात काड्या वेचण्यासाठी गेली असता धीर यांनी ज्वारीच्या शेतात लपत येऊन महिलेला बळजबरी करत शेतात ओढत नेऊन बलात्कार केला। या महिलेने आरडाओरड करताच परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलेच्या पतीने धाव घेऊन पत्नीला चुलत भावाच्या तावडीतून सोडून जाब विचारला असता आरोपी बाळासाहेब गव्हांडे यानं कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला। घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके, उप पोलीस निरीक्षक अंकुश पडोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी बाबासाहेब गव्हांडे याला अटक करत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध बळजबरी करून बलात्कार केल्याप्रकरणी तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश पाटोळे हे करीत आहेत। तळगाव येथील एक महिला, जी पीडित महिला आहे आमच्याकडे, तर ती तिच्या शेतामध्ये काड्या आणण्यासाठी गेली होती आणि शेतात काड्या आणण्यासाठी गेली असता तिचाच चुलत धीर हा जवळच्या शेतात लपून बसला होता। ही शेतात काड्या आणायला गेली होती तर तिला जवळच्या पिकातून येऊन तिनं हात धरून जवळच्या पिकात उडून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला। अशा प्रकारची तक्रार आमच्याकडं आली, ती महिलेने दिली, मग त्या तक्रारीवरून 376/506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि लगेच तात्काळ आम्ही आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आली। कालच्या तारखेतच अटक करण्यात आली आणि आज सदर आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहे। न्यूज 9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण, धावडा, जालना।